एक धक्कादायक बातमी, एअर इंडियाच्या विमानातील जेवणामध्ये ब्लेड आढळलेला आहे. प्रवाशाकडून सोशल मीडियावरती फोटो शेअर करण्यात आलेले आहेत आणि बंगळुरूकडून सॅन फ्रान्सिस्कोकडे जाणाऱ्या विमानामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. एअर इंडियाच्या विमानात जेवणामध्ये ब्लेड आढळलेला आहे. प्रवाशाकडून हा फोटो सोशल मीडियावरती शेअर करण्यात आला आहे. हे विमान खरं तर बंगळुरूवरून सॅन फ्रान्सिस्कोकडे प्रवास करत होतं आणि या विमानामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. श्रेयस, खरं तर हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, एअर इंडियाच्या प्रशासनाकडून त्यांची बाजू काही समोर येते का? हा खरंच धक्कादायक प्रकार आहे अमित, आणि आपण बघू शकतो तर एका इंटरनॅशनल फ्लाईट म्हणजेच एअर इंडियाकडून अशी गोष्ट होणं, त्यांची कॅटरिंग सर्व्हिसकडून अशी गोष्ट होणं ही सगळ्यात धक्कादायक प्रकार आहे. एक ब्लेड आपल्या जेवणात सापडणं आणि ही इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये ही खरी ते धोक्याची घंटा आहे त्यांच्या नियोजनाविषयी. याविषयी एअर इंडियाला विचारण्यात आलं तेव्हा एअर इंडियाने सांगितलं की त्यांच्या कॅटरिंग सर्व्हिसमध्ये ही प्रॉब्लेम निर्माण झालेला आणि त्यामुळे तो गोष्टी आपल्याकडे आता तो ब्लेड सापडली आहे. तरीही जरीही त्या नियोजनाचा त्रास होता त्यासाठी सुद्धा आपण बघितलं गेलं तर ही जर प्लेट असती, जर कुठल्या लहान मुलाला मिळाली असती तर किती मोठा धोका झाला असता याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.